नमस्कार। मालेगाव तालुक्यामध्ये 56 खेडी पाणी पुरवठा योजना ही आपण अनेक वर्षापासून कार्यान्वित असलेली ऐकतो। या योजनेचे अनेक प्रॉब्लेम्स, अनेक कारणे ही सुद्धा आपल्याकडे वारंवार येतात। काही ठिकाणी योजना लागू झाली आहे, त्या गावांना पाणी येत आहे, पण काही ठिकाणी अजूनही बऱ्यापैकी अडचणी आहेत। आपण आलो आहोत वऱ्हाडे गावात। तालुका मालेगाव हा मनमाड रस्त्यावर असलेलं, मालेगावच्या नजीक असलेलं हे गाव थोडंसं प्राचीन असलेलं गाव आणि ज्याला एक आख्यायिका पण आहे। तुमच्या गावाची ही काय आख्यायिका आहे की या गावाला वऱ्हाडे का म्हणतात आणि इथं प्रभू रामचंद्रांचा कसा वास्तव होता, याबद्दल काय सांगाल? इतिहासकालीन ह्या गावाची नोंद, जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासात जात होते त्यावेळेस पद्म स्पर्शाने, चरण स्पर्शाने राम लक्ष्मण यांचे पवित्र भूमी वऱ्हाडे हे गाव, तेव्हापासून 5 मारुतीचे वऱ्हाडे हे गाव गणले जाते। 5 मारुतीचे ख्याती अशी की आमचे वडील कैलासवासी तुकाराम शंकर पवार हे 10 वर्षे मालेगाव पंचायत समितीचे सभापती, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये 12 पदांवर होते। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, मार्केट असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, असे अनेक पदं या गावाने भूषवलेले आहेत। तसंच पैलवान म्हणून, तुकाराम पैलवान म्हणून या गावाला संबोधले जात होते। तसंच आमच्या गावामध्ये 5 मारुतीचे वऱ्हाडे म्हणून 5 मारुती मंदिर आहे, हे पहिल्यापासून इतिहासकालीन स्थायिक आहे। तसंच गावाने सर्व आम्ही गावा मिळून 2 वर्षापूर्वी राम लक्ष्मण सीता याचे नवीन वास्तू तयार केलेले आणि भव्य दिव्य असं मंदिर आम्ही या ठिकाणी साकार केलेले। निश्चितच असा एकंदरीतच खूप इतिहास आणि नावलौकिक एक पॉलिटिकल वजन असलेलं हे गाव, परंतु 56 खेडी योजना इथे फारशी सफल झालेली नाही, त्याचं काय कारण? या ठिकाणी 56 खेडी योजना, तशी ही योजना आता कालबाह्य झालेली, जे बी आता ही चालू आहे योजना ही ॲडव्हान्समध्ये चालू आहे मॅडम। ॲडव्हान्समध्ये चालू असताना योजनेचे काही पूर्वी ठराविक ठिकाणी म्हणजे जे पाणी 8-10 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा होत होता, त्या पुरवठ्यामध्ये सध्या परिस्थिती जुनी योजना झाल्या कारणाने पाणीचे सोर्स येताना प्रॉब्लेम येतात आणि ते गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही। पण तरी सर शासनाने आम्ही मागे जे जिल्हा परिषद सदस्य असतील, काही राजकीय आमदार असतील, यांच्या पारपुटाने पुनर्जीवनासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केलेला आहे। त्या माध्यमातून तिचं कालबाह्य झालेली योजना भविष्यात तीच योजनाचा रिपेअर करून लोकांपर्यंत सेवा पोचवायची असं त्यांची सदस्यांची चालू आहे। आता तुम्ही याचं सगळी देखभाल तुम्ही करता या वॉटर सप्लायची, तर इथे असलेले पाईप हे चालू आहेत का? तुम्ही म्हणताय की ही अतिशय कालबाह्य झालेली योजना आहे, गावात जे पाईप पुरवले गेलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का? तिथून अजूनही पाणी पुरवठा होतो आहे? हो, गावातले सर्व पाईप सुस्थितीत आहेत, चांगले आहेत, पाणी पुरवठा व्यवस्थित होतो। फक्त अडचण एवढीच आहे की पहिले जे 56 खेडी पाणी पुरवठा जो 10-12 दिवसात द्यायचा, तो आता 15-20 दिवसात महिन्याभरात पाणी पुरवठा होतो, त्यामुळे गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी तीव्र टंचाई भासते। त्याच्यासाठी तुम्ही काय योजना केली आहे? जर काही अडचण आहे तर गावाला पाणी पुरवठा कसा करताय? ग्रामपंचायतीच्या मार्फत वित्त आयोगातून आम्ही एक इथे विहीर घेतलेली आहे, ती आणि हे समजा 8-15 दिवसात किंवा महिन्याभरात ती 1 किंवा 2 वेळा आल्यानंतर पाऊस चांगला असला तर तिथं पण पाणी असतं आणि मग त्या पद्धतीने आम्ही नियोजन पाणी पुरवठा केलं। म्हणजे स्वतःची मदत ही गावाने स्वतःच करून घेतली आहे, स्वतःची योजना गावाची। कालबाह्य झालेल्या योजना या बदलल्या पाहिजेत याबाबत चर्चा आपण नेहमी ऐकतो, हे गाव त्याचंच एक उदाहरण। काय होईल, कोण करेल, याच्यापेक्षा ग्रामपंचायतीने स्वतःचीच मदत स्वतः केलेली आहे आणि तुम्हाला पलीकडे लांब दिसत असेल तर तिथे ही ग्रामपंचायतीची गावाची विहीर आहे, त्या विहिरीमधनं या वरती टाकीत जाणारं पाणी आणि या टाकीमधनं होणारा गावचा हा पुरवठा, या गावाने केलेली स्वतःचीच मदत ही नक्कीच कौतुकास्पद आहे। वऱ्हाडे गावातून 56 खेडी योजनेच्या बाबतीतला हा ग्राउंड रिपोर्ट। माझ्याबरोबर आहेत दिनेश सोनवणे, फारूक पठाण, सोमनाथ ताकवले आणि हेमंत शुक्ला।